लहुजी सावे कर्मचारी महासंघ नांदेड आयोजित साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात सेवानिवृत्त इंजिनियर भाऊसाहेब घोडे लिखित स्मशानातील जीवन या पुस्तकाचे प्रकाशन कणकवली येथील प्रख्यात साहित्यिक डॉ. सोमनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, पूर्व सनदी अधिकारी विजय वरवणकर, डॉ. शीतल गजले, जिल्हाध्यक्ष संजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मी सेवानिवृत्त इंजिनियर आहे आणि सध्या शासनानं मला पुन्हा उप अभियंत्या पदावर जिल्हा परिषद अंतर्गत घेतलेलं आहे. तर माझ्या जीवनामध्ये मी एक अतिशय गरिबीतून बाहेर कसा आलो, आणि गरिबी तर सगळ्यांचीच असते, परंतु अगदी रात्रीच्या वेळेस भीक मागून, भाकरी मागून खाऊन आणि गाई म्हशींची कातडी काढून आम्ही कशा प्रकारे मोठे झालो हे या पुस्तकामध्ये आम्ही लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक त्या हलाकीच्या जीवनातून सुद्धा आपल्याला इंजिनियर बनता येतं हे मार्गदर्शन या पुस्तकातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्मशानातील जीवन या पुस्तकाचं जे नाव आम्ही दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की माझ्या घराच्या तीन बाजूला स्मशानभूमी आहे, आणि तिन्ही बाजूला, एका बाजूला धनगर समाजाची आणि इतर ओबीसी समाजाची स्मशानभूमी आहे, आणि पाठीमागच्या बाजूला मराठा समाजाची स्मशानभूमी आहे, आणि पश्चिमेच्या दिशेला मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आहे. अगदी 50 फुटाच्या अंतरा असलेल्या स्मशानभूमीच्या मध्ये आमचं घर आहे, आणि त्या ठिकाणी जे काही साहित्य आणत जात ते एखाद्यावेळेस शव किंवा डेड बॉडी जेव्हा त्या ठिकाणी पुरण्यासाठी आणली जायची त्यावेळेस वेगवेगळे साहित्य आणायचे, लाकडं बांधलेली असत, त्यानंतर सनकाडी असायची, त्याच्यानंतर काही कडबा असायचा जो त्या ठिकाणी आणला जायचा, आणि आम्ही त्याचा उपयोग आमच्या शेकोटी लावण्यासाठी वगैरे यासाठी आम्ही वापरत असत. घरामध्ये स्वयंपाकसुद्धा त्याच लाकडावर आम्ही करत असत. तेव्हा हलाकीच्या परिस्थितीमध्ये कामाला जायचं असल्यामुळे त्यांना काही एवढी सवलत नसायची की जेणेकरून एवढा वेळ नसायचा की साहित्य आणा करा स्वयंपाक हा आई आमच्या अशा परिस्थितीमध्ये. तर त्या साहित्य आणून आम्ही ज्यावेळेस शेकोटी पेटवून बसत त्यावेळेस आम्ही तिथून जाऊन ते साहित्य आणायचं आणि शेकोटीत टाकायचं. त्यावेळेस आमच्या चुलते वडील वगैरे काय म्हणायचे, वा वा छान केलास तू हे आणलास, वा वा आपण आता शेकोटी पेटवू आणि आपण आता इथं छानपैकी शेकत बसू. परंतु त्यांनी असं कधी म्हणाले नाही, अरे बाबा तिथं भूत असतंय आणि त्या ठिकाणी भूतबाधा होईल, तू कशाला गेला तिथं, असं कधी म्हणाले नाहीत. आणि त्यांनी त्या काळात 1960 ते 1970 काळामध्ये ही ज्या काही अशा कल्पना होत्या ते त्यावेळेस त्यांनी सोडलेल्या होत्या, आणि म्हणून आमच्यातली भूतबाधा अंधश्रद्धा ती त्या काळात तिथल्या त्या लोकांनी अशिक्षित लोकांनी आमच्या डोक्यातून काढली. हे त्यांचे एवढे म्हणजे विचार आले कुठून हा एक म्हणजे अगदी आश्चर्यचकित करण्यासारखी बाब आहे. आणि त्यांनी आमच्यातली अंधश्रद्धा त्या काळात काढून टाकली. त्या त्यानंतर त्यांनी शिक्षणाचा पाया धरला, त्या शैक्षणिक बाबीमध्ये उन्नती केली, आणि आज आम्हाला त्या काळात 60-70 काळात शाळेमध्ये घातलं, शिकवलं, आणि आज आम्हाला एवढं काही मोठं बनवलेलं आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा त्या पुस्तकात आम्ही घेतलेला आहे, आणि हे पुस्तक हे समाजासाठी निश्चितच मार्गदर्शक असेल. या पुस्तकातून समाजाला अंधश्रद्धा कशी सोडावी, शिक्षणाचा पाया कसा धरावा, आणि स्वाभिमानाने जीवन कसं जगावं, आणि स्वाभिमानाने जीवन जगत असतानाच आपली आर्थिक आणि सामाजिक प्रगती कशी करता येते हे यामध्ये आम्ही त्या पुस्तकातून समाजाला मार्गदर्शक असं पुस्तक निर्माण केलेलं आहे, आणि हे निश्चितच नवीन येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.